पहिल्या दिवशी चूक केली आणि ती चूक सुधारण्यासाठी दुसऱ्या दिवशी परत दहा कोटीची चूक केली आज आपण कशामध्ये गुंतलोय तर कोण मोठा नेता हे दाखवण्यामध्ये हे सरकार गुंतलेलं आहे जर जाहिरातीच्या मजकुरावर एवढा गोंधळ असेल तर मग सरकार चालवत असताना किती गोंधळ असेल याचा एक अंदाज सामान्य लोकांना नक्कीच येतो सर्व लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आजच सकाळचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका नागरिक म्हणून या बातम्यांकडे आम्ही जेव्हा बघतो नाही तर जी काही जाहिरात दिली गेली परवा वेगळी जाहिरात आली त्याच्यामध्ये अनेक फोटो मिसिंग होते दुसऱ्या दिवशी लगेचच दुसरी जाहिरात आली त्याच्यामध्ये काही फोटो आलेत पण काही मंत्र्यांचे फोटो आलेत ते फक्त शिंदे गटाचे मंत्री आहेत बी जे पीचे कोणीच नाही तर मग ह्या दोन्ही जाहिरातीकडे बघत असताना कुठंतरी एक आश्चर्यसुद्धा वाटतं आणि मजकुरावर गोंधळ नक्कीच जाणवतो जर जाहिरातीच्या मजकुरावर एवढा गोंधळ असेल तर मग सरकार चालवत असताना किती गोंधळ असेल याचा एक अंदाज सामान्य लोकांना नक्कीच येतो आज काय चाललं आहे तर कोण मुख्यमंत्री होणार कोण उपमुख्यमंत्री राहणार कोण मंत्री होणार याच्यावर जास्त चर्चा सरकारच्या नेत्यांकडनं होते पण आज बेरोजगारीचा प्रश्न सामान्य लोकांचे प्रश्न त्याबद्दल कुणीच बोलत नाही या, या गोष्टीचं आश्चर्य नक्कीच वाटतं पण याच्यामुळेच असं वाटतं का की कुठेतरी देवेंद्र फडणवीसांची कोंडी होती कारण की गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने आज चर्चा होत आहेत की जाहिरातीवर फडणवीसांचा फोटो नव्हता मग फडणवीस आणि भाजप एकंदरीत शिंदे गटावर नाराज आहे का किंवा शिंदेगट भाजपावर नाराज आहे तुम्हाला असं वाटतं आता कदाचित ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर अंदाज नक्कीच येऊ शकतो आणि हा अंदाज घेत असताना आज आपण कशामध्ये गुंतलोय तर कोण मोठा नेता हे दाखवण्यामध्ये हे सरकार गुंतलेलं आहे आता हे बघत असताना एका दिवशीचा जाहिरातीवरचा खर्च हा दहा कोटीच्या खालचा नव्हता कारण प्रत्येक पेपरच्या पहिल्या पानावर जर आपल्याला जाहिरात द्यायची असेल ते सुद्धा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या एडिशनमध्ये तर कमीत कमी दहा कोटी खर्च असेल तुम्ही जर म्हणत असाल चूक केली तर ठीक आहे तुमचाच पैसा आहे पहिल्या दिवशी चूक केली आणि ती चूक सुधारण्यासाठी दुसऱ्या दिवशी परत दहा कोटीची चूक केली आणि ते करत असताना जर तुम्ही म्हणत असाल सरकारकडनं दुसऱ्या दिवशीचा खर्च केला गेला -के तर करायची काही जरूरत होती का कारण का हा टॅक्स मनी आहे आणि मग दाखवत असताना फक्त एकाच पक्षाचे मंत्री दाखवण्यात आले आणि त्यातले असे अनेक मंत्री आहेत ज्याच्यावर कदाचित भाजपलाच ऑब्जेक्शन आहे ते ह्या सगळ्या गोष्टी सगळा गोंधळ बघितल्यानंतर सरकार कसं चाललंय हे काय कळत नाही बाबा दादा खरं तर अनिल बोंडेंचं एक विधान आज सकाळपासून गाजत आहे की बेडूक कितीही फुगला तरी हत्ती होत नाही यामुळे घरात घरातच त्यांच्याच पक्षात कुठे ना कुठे अलबेल असं बेडूक कोण आणि हत्ती कोण हे सुद्धा त्यांनी बोलून दाखवावं कारण शेवटी त्यांचा त्यांचा अंतर्गत विषय त्यांच्यावर खूप काय बोलून आम्ही वेळ घालून काही कोणाचा फायदा होणार नाही असं वाटत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका